मी सोनाली, चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आणि तुम्ही जर माझे रेग्युलर व्हिडिओ बघत असाल तर सध्या माझं रुटीन हेच आहे की मी उठून मठामध्ये जाते, कारण मी गुरुचरित्राच्या पारायणाला बसलेली होती. काल एका ताईंनी मला कमेंट पण केला की मठ सोडून इतरही बनवावं व्हिडिओ, तर एरवी तर असताच, पण आता सध्या दत्त जयंती होती आज, त्यानिमित्त त्या विषयावरच चालू आहे. माझा पूर्ण आठवडा देवदेव करण्यातच गेलं म्हणून मी ते शेअर केलं. करते जे माझं डेली लाईफ आहे, जे रुटीन आहे, तेच मी तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करते. तर मी जे करेल तेच मी दाखवेल, नाही का? आज दत्त जयंती निमित्त मठामध्ये छान असा उत्सव आहे, तर आई पण माझ्या बरोबर तिथेच होती. तिला हेल्थ इश्यू असल्यामुळे ती इतका वेळ बसू शकत नाही, तर म्हणून मी आईला घरी गेली होती सोडायला. आईला घरी सोडलं आणि आता परत जा प्रतीकच सोडवतोय. ड्रायव्हर आहे प्रतीक. हा प्रतीक माझा ड्रायव्हर आहे. तर आता 12:40 ला दत्त महाराजांच्या जन्माचा प्रोग्राम होणार आहे मठामध्ये, आणि मग आमचे जे ग्रंथ आहे गुरुचरित्र ग्रंथ, ते सगळे सकाळी वाचन झाल्यानंतर सगळे एका ठिकाणी ठेवण्यात आले, आणि मग त्यांचं पूजा वगैरे झाली, जन्माचा प्रोग्राम झाला की मग ते ग्रंथ आम्ही आमच्या घेऊन यायचे आमच्या घरी. असं तारीला माझं म्हणत असे, ऐसे विचारून मानसी तथास तू म्हणे तयासी, भोजन करा स्वच्छतेसी, लग्नवाडी न म्हणत असे, पाप स्थान जाऊन आपण चिंतन करी पतीचे चरण वस्त्रे फेरून झाली नग्न म्हणे अतिथी बाळे झाली अवधत चिंतना श्री गुरु हळू हळू दार काढू नका हळू 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 थोडस पाहिजे रे तुम्ही, दोन दोन महिले तरी चालेल यार. हा बघा मूर्ती जय देव जय देव, लंबोदर पीतांबर फणीवर वंदना, सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना दासरामासा अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्ता. दत्त महाराजांचा पाळणा पाळणा इथे. आणि आता स्वामी सारामृतचं पारायण चालू आहे सामूहिक, परंतु मी ग्रंथ घरी ठेवून आली आहे, तर मग मी ऐकत बसली आहे, श्रवण करते मी. बघा छोटस बाळ कसं नमस्कार करत आहे. इथे होम वगैरे पेटवण्यात आलेला होता, हे बघा सगळ्या विधिवत सगळ्या पूजा पार पडलेल्या आहे. आता स्वामी सारामृतचं पारायण वाचून झालं, विष्णू सहस्रनाम सगळे सगळे मंत्र वगैरे बोलले गेले. जसे मी बेसनचे लाडू पेढे जे म्हणू आपण त्याला ते बनवून नेले होते, तसे अनेक बायकांनी दत्त महाराजांसाठी वेगवेगळे आयटम बनवून आणले होते. छप्पन भोगचा नैवेद्य दत्त महाराजांना. तर मग सगळं पूजा वगैरे झालं, आम्ही ज्या बायका ज्या तुटून पडलो त्या नैवेद्यावर, म्हणजे प्रसाद म्हणून नाही का, एक 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 घासत्यातलं सगळं खाल्लं, म्हणजे माझे जे 7 दिवसाचे उपवास मठामध्येच सुटले. आणि बाप्पाचा प्रसाद म्हटलं की खूप टेस्टी लागतो, नाही का? प्रतीकसाठी पण मी प्रसाद घेऊन आले, आईसाठी आणि प्रतीकसाठी. तर आज दिवसभरामध्ये मला सोडण्याच्या घेण्याच्या निमित्ताने प्रतीकचे पण 2-3 चक्कर झाले, आणि तो पण आला होता मध्ये दर्शनाला. तर काही ताई तर तिथेच थांबल्या, म्हणजे त्या रात्री पण त्या बोलल्या भंडारा येतं सेवा करू, म्हणजे वाढणं वगैरे लोकांना, नाही का? पण मी त्यांना सांगितलं माझी आई आहे म्हटलं घरी, आता ती केव्हा चिकटीचे घरी, आई घरी आहे म्हणून मग मी आता निघाली घरी. खूप छान माझं गुरुचरित्राचं पारायण उपवास करून 7 दिवस एकदम छान असं पार पडलं, तर खरोखर मला खूप छान वाटलं. मी आज मठामध्ये भंडारा होता, म्हणजे जेवण होतं रात्री, परंतु मला यायलाच दुपार झाली. संध्याकाळी भंडारा होता पण मी काय तिथे गेली नाही, कारण मे बी 8 दिवस मी माझी बैठक जास्त झाली बसण्यामध्ये, पण ते म्हणताना देवाचं हे, तर मला 8 दिवस तर त्रास नाही झाला. आज मला थोडा कमरेचा माझा जो त्रास आहे स्लिपडिसचा, तो मठातून आल्यानंतर जाणवायला लागला. तर मी काय संध्याकाळी गेली नाही जेवायला, संध्याकाळी जेवणच केलं नाही म्हटलं तरी चालेल, गुळाचा चहा करून पिली.
आणि आईसाठी आणि प्रतीकसाठी साधी भाजी पोळी शेंगदाण्याची चटणी असं स्वयंपाक केलाय. हॅलो एव्हरीवन, मी सोनाली चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. बॅक टू आवर वर्कआउट. आता हां, याचं रोज चालू होतं पण माझं आठवडाभर बंद होतं गुरुचरित्राचं पारायण चालू असल्यामुळे, आणि आजपासून परत आमचं वर्कआउट चालू होतं आहे. तर 7 वाजले तर प्रतीकचं म्हणणं असं की मम्मी वॉकला जाणं बेस्ट आहे, नी पेन होईल पुढे जाऊन, तर आपण वॉक नाही करायचं, डायरेक्ट जिममध्ये जायचं असं त्याने डिसिजन घेतला. मम्मी म्हटलं ठीक आहे चल जिममध्येच जाऊ, तर आम्ही आत्ता डायरेक्ट जिममध्ये चालू आहे वर्कआउट करायला. वेट ट्रेनिंग नाही केलं मी, फ्री वर्कआउटच केलं, पण 1.5 hours 1.5 तास केलं. 7:15 वगैरे आम्ही गेलो जिममध्ये वर्कआउट चालू केलं असेल, आणि आत्ता 9:15 प्रतीकला म्हटलं जा तू वरती आंघोळ वगैरे कर, मी जरा भाज्या वगैरे घेऊन येते. भाज्या नाही आहे, थोडंसं बाहेर गेलं की 2 मिनिटावर सकाळी सकाळी फ्रेश पालेभाज्या मिळतात. आज मार्गशीर्ष महिन्याचा गुरुवार आहे. प्रतीकला वर्कशॉपवर जायला लेट होत होतं म्हणून मम्मी पटकन आंघोळ केल्यानंतर जे मला दिसलं ते घातले कपडे आणि आले, कारण की उपवासाच्या दिवशी मी थोडं ट्रेडिशनल कपडे घालणं पसंत करते, साडी म्हणा कुर्ती म्हणा, तर ते मी पूजा मांडेल तेव्हा मे बी चेंज करेल वगैरे. तर आता कसं एक मला ना सरप्राईज मिळालं म्हणा, गुड न्यूज मिळाली म्हणा, नाही का, आणि आता मी माझं डेली लाईफ तुमच्या बरोबर शेअर करते. तर मला मिळालेलं सरप्राईज, मला मिळालेली गुड न्यूज आहे, मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. ती गुड न्यूज आणि ते सरप्राईज काय आहे ते मी तुम्हाला दाखवते. सरप्राईज ती गुड न्यूज आहे मिस्टर प्रशांतजी. नमस्कार मित्रांनो. बऱ्याच महिन्यांनंतर प्रशांतजी, बऱ्याच महिने नाही येऊन गेलो. नाही नाही चॅनलवर पूर्वी तुम्ही असायचं, आपण बरोबर असेल की तुम्ही नमस्कार चमत्कार जोक करता, तुम्ही गेले कित्येक दिवस व्हिडिओमध्ये दिसलेच नाहीये ना. तर प्रशांतजींनी सरप्राईज व्हिजिट दिली आहे, आत्ता आले ते जस्ट अर्धा तासापूर्वी. ते बघा, मला पूजा पण मांडायची होती, मी म्हणजे घेतले पाठ वगैरे घेतला, पण त्यांना खूप भूक लागलेली होती. आणि आपलं कसं संस्कृती काय सांगते, पती परमेश्वर, मग आपलं ह्या परमेश्वर उपाशी असताना माझं पूजा करण्यामध्ये कसं मन लागेल, म्हणून म्हटलं एकदा ह्या पती परमेश्वरांना नाश्ता वगैरे देऊन देऊ आणि आपण निवांतपणे पोहा. याच्याबद्दल माफी मागतो, माझ्या सासूबाईंनी मला पोहे करू. आई ते बसली, आईला ना खुर्चीवर कम्फर्टेबल नाही वाटत, खाली बसून पोहे खाते. ऍक्च्युली आई खूप छान पोहे करते, आणि काल एका ताईंनी मेसेज केला की आईच्या हातच्या रेसिपी दाखवा, पण झालं काय आईला 2-2 सुना घरी असल्यामुळे तिच्या सुना सगळे काम करता खूप चांगलं आहे. मी नेहमीच तुम्हाला सांगते की माझ्या भाऊजा आहे खूप चांगलं आहे, तर आईला बिलकुल कामाची सवय राहिली नाही. तरी पण 2-3 अशा डिश आहे ज्या आई बनवते, जे मे बी कोणी बनवत असेल आय डोंट नो, बट ते मी डेफिनेटली तुमच्याशी शेअर करेल. तर आता प्रशांत जे आले आणि त्यांनी काही आधी कळवलंच नाही, त्यांना वाटलं चला यांना सरप्राईज देऊ. तर काय म्हणता प्रशांत जी, काय चाललंय, कसं काय जीवनामध्ये, बायको पोर वगैरे बरे? अहो जोक करते. मी प्रशांतजींना बाय द वे धमकी दिली होती, धमकी म्हणजे की तासांसाठी येत असाल तर मग नका येऊ, हे काय आमचं गेस्ट हाऊस नाहीये, नाही का, की काही तासांसाठी पाहुण्याने यायचं, झोपायचं, आमचं बाथरूम युज करायचं, चाललं राहायचं. इमोशनल होत आहे का? मी काम करतोय इकडे जाऊन. काय हो आपण काम करतोय, याचा अर्थ बायको मुलांना विसरून जायचं का? नाही आलो ना तसं मला काय विशेष फरक नाही पडत, पती परमेश्वर नसले का मग हे माझं स्वतःचं मन मी पूर्ण ह्या परमेश्वरांमध्ये जे की मागे आहे त्यांच्यामध्ये गुंतवते, त्याच्यामुळे मग मी देवाचं जेव्हा करते ना मी तुम्हाला विसरून जाते नाही का? काय मग काय चाललं? नमस्ते बायका बरोबर. बायका बरोबर, बायका किती बायका आहे. अहो काम वगैरे कसे चालले तुमचे? चालले, आता हे दोन दिवस इथे थांबणार, आज उद्या आणि उद्या रात्री निघून परवा कोल्हापूरला एक दिवस थांबणार, आणि मग कोल्हापूरून डायरेक्ट अहमदाबादला जाणार. अच्छा. आणि मग ते अहमदाबादचं आता जवळजवळ ते दोन कामं घेतले, ते तर क्लोज व्हायला आले, आणि जे पॅनचं काम आहे ते चालू करायचं, म्हणजे आता ते थांबलो होतो मध्ये काही दिवस. अच्छा, चला म्हणजे यावेळेस प्रशांतजी 2 दिवस थांबणार आहे, तर ते दिसतीलच तुम्हाला येत्या 2 व्हिडिओंमध्ये. आता काय प्लॅन आहे तुमचा? आता हा की आता चालले वर्कशॉप. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्यै त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते.
आज मार्गशीर्ष महिन्याचा तिसरा गुरुवार आहे, तर मी अशा पद्धतीने पूजा मांडली आहे. दर गुरुवारीच मी तुम्हाला दाखवते की मी कशा पद्धतीने पूजा मांडली, तर आजही मी अशा पद्धतीने पूजा मांडली आहे. आणि झालं काय, माझी ना तांब्याची जी निरंजन आहे ना, ती मठामध्ये विसरून राहिली, स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये. तर ती तिथेच राहून गेली आहे, तर बघेल मी आज संध्याकाळी वगैरे जाऊन घेऊन येईल. त्यामुळे मग मी तुपाचा दिवा पंतीमध्ये लावला आहे असं, आणि मातेला फळांचा नैवेद्य वगैरे दिला. आणि आज पांढरी रांगोळी संपली आहे, कलरच्या खूप आहे पण पांढरी संपली आहे, तर व्हाईट कलरची रांगोळी पण घेऊन येईल आणि ती बाई घेऊन येईल मठामध्ये जाऊन. तर अशा पद्धतीने मी माझी पूजा मांडलेली आहे. माझे विचार मी नेहमी व्हिडिओद्वारे तुमच्याबरोबर शेअर करत असते, माझे अनुभव मी तुमच्याबरोबर शेअर करत असते. तर आपण प्रत्येक जण आपापल्या परीने देवपूजा करत असतो, ज्याला जो मार्ग पडतो तो त्या मार्गाकडे वळतो. पण आजच्या जर काळात बघायला गेलं ना, म्हणजे खूप सगळे लोक ना वळले अध्यात्माकडे. आणि जसं मुलांना काय पाहिजे असेल, मुलं शेजारच्याकडे जाऊन मागेल का? नाही, ते आपल्याच आई वडिलांना सांगतील जे काय पाहिजे, बाजूच्या लोकांना जाऊन नाही सांगणार. कारण की का, की आई वडिलांवर आपला अधिकार असतो. तसं आपण पण भगवंताला इतके आपले समजतो की आपल्याला जीवनामध्ये काही पाहिजे असलं, मग ते काही पैसा धन इस्टेट प्रॉपर्टी हे नाही म्हणत मी, काही पण म्हणा, शांती म्हणा, किंवा माझे मुलं चांगले सुसंस्कार निघो, कुणाच्या मुलांचे लग्न होत नसतील, कुणाचं नोकरीचं काम होत नसेल, कुणाचा बिझनेस सेट होत नसेल, कुणाच्या घरामध्ये शांती नसेल, कटकट होत असतील, जे पण काही प्रॉब्लेम असतात आपण काय करतो, भगवंताला सांगतो, नाही का? हे एकदम बरोबर की भक्ती निस्वार्थपणेच केली पाहिजे. पण हल्ली प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही नाही तर काही प्रॉब्लेम असतात, काही नाही तर काही, मग तो खूप पैशावाला असू द्या, श्रीमंतातला श्रीमंत माणूस असू द्या, त्यालाही आजच्या तारखेत टेन्शन आहे. आणि गरीबातला गरीब असू द्या, त्यालाही टेन्शन आहे. हो, याचं टेन्शन गरीबाचं हे असेल की संध्याकाळी मी काय खाऊ, बा मला संध्याकाळचे खायचे पडलेले. श्रीमंताचा खूप पैसा आहे, आता मी कुठे तो इन्व्हेस्ट करू आणि त्याला कसं अजून वाढवू, तर टेन्शन वेगवेगळ्या प्रकारचं. पण आजच्या तारखेत बघायला गेलं तर टेन्शन हे प्रत्येकालाच असतं. आणि कुठेतरी माणसाला ना मनशांती खूप गरजेची असते. खूपदा काय होतं, आपल्याकडे सगळं असतं बरं का, चांगलं घर असतं, चांगले कपडे लत्ते असतात, खायला प्यायला लिहायला नेसायला, कुठल्या गोष्टीची कमी नसते, पण मनशांती नसते, बरोबर आहे. आणि जी की प्रत्येकालाच खूप गरजेची असते, एकमेव असं ठिकाण असतं जिथे आपल्याला मनशांती मिळते, आणि ते म्हणजे भगवंताचं ठिकाण. मग ते भले आपल्या घरातलं मंदिराजवळ असो किंवा मग आपण बाहेर मंदिरात जाऊ, जेव्हा आपण पूजा करत असतो बघा, तर खूप असं मनाला छान वाटतं, प्रसन्न वाटतं. आपण पूर्ण आपल्याकडून जेवढंही आपल्याला छान पद्धतीची पूजा मांडता येईल आपण म्हणतो, जे की डोळ्यालाही बघायला छान वाटतं, प्रसन्न वाटतं, नाही का? तर आपण जेव्हा पूजा करतो आपल्या मनाला खूप छान वाटतं, खूप प्रसन्न वाटतं. म्हणून मग आपल्याकडे सगळ्या गोष्टी असल्या तरी पण आपल्याला भगवंताला विसरून चालत नाही, भगवंताला विसरलंच नाही पाहिजे. कारण भगवंत फक्त मंदिरात असं नाही, भगवंत आपल्या प्रत्येकामध्ये बसलाय, आपल्या घरात आहे, आपण जिथे असतो. असं कोणतं ठिकाणच नाही मी म्हणेल की जिथे भगवंत नाहीये. म्हणून आपण प्रत्येक जण आपापल्या परीने भगवंताची पूजा अर्चा करत असतो. आता कसं तुम्हाला माहिती, माझ्याकडे माझ्या आई आलेली आहे आणि आई मराठी सिरियल वगैरे बघते. तीच काल परवा एक कुठली तरी मराठी सिरियल चालू होती आणि तिच्यामध्ये मी तो सीन बघितला आणि म्हणून मग मला ती गोष्ट आठवली. कुठली सीन, कुठली सिरियल गायती त्या छोट्या मुलीची, सिरियलचं नाव काय? तुझेच मी गीत गात आहे, एक मराठी सिरियल आई बघते, छोट्या मुलीची सिरियल आहे. आणि मग त्याच्यामध्ये एका सीन मध्ये काल गोपालला पाण्यामध्ये ठेवताना दाखवलं की नाही का, त्या सिरियलचा मेन जो लीड ऍक्टर जो आहे तो डेंजर मध्ये, त्याची तब्येत सिरियस आहे, हॉस्पिटलाइज आहे आणि डॉक्टरांनी तो जे काही असेल तो सिरियलचा भाग, पण त्याच्यासाठी मग काय दाखवलं की देवाला पाण्यामध्ये ठेवलं. मला माझा एक अनुभव तुमच्या बरोबर शेअर करायचा आहे. फार जुनी गोष्ट आहे, त्यावेळेस माझं लग्नही नव्हतं झालेलं प्रशांतजींशी, खूप लहान होते मी ते. मला मला कदाचित आजच्या तारखेत जे नॉलेज आहे, जे काही ज्ञान आजच्या तारखेत माझ्याकडे आहे, त्यावेळेस असतं तर मी त्यावेळेस ती गोष्ट केली नसती. पण त्यावेळेस नव्हतं ते ज्ञान. गल्लीमध्ये एक आहेत, आम्ही त्यांना मावशी म्हणतो, आजही आहेत त्या. तर त्या मावशींचं नात्याने पण कुठेतरी ती दूरच्या नात्यातली आईच्या बहीण लागायच्या त्या. आणि आपण कसं गल्लीतल्या बायकांना मावशी मामी वहिनी असं आपण म्हणतच असतो गल्लीत आजूबाजू राहणाऱ्या बायकांना, तर आम्ही मावशी म्हणायचो त्यांना. तर आता मला हेही आठवत नाही की कुठल्या प्रॉब्लेमसाठी मला त्यांनी सांगितलं, का सांगितलं, कशासाठी सांगितलं हे मला बिलकुल आठवत नाही. पण हो, मला एवढं आठवतं की त्या मावशींनी मला काय सांगितलं की ना, म्हणे तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी भरून
गणपती ठेव म्हणे. आणि मे बी मी टेन्थला असेल पास होण्यासाठी म्हणून की काय, मला सिरियसली नाही आठवत की मी कुठल्या गोष्टीसाठी ते केलं. पण त्या मावशींनी सांगितलं की गणपतीला पाण्यामध्ये ठेवायचं आणि वरून डिश ठेवायची, झाकून द्यायचं म्हणजे त्यांना पाण्यामध्ये बुडवून ठेवायचं आणि मग गणपतीला सांगायचं की माझी ही इच्छा पूर्ण कर आणि मग मी तुला पाण्यातनं बाहेर काढेल. आणि मी ते केलंही होतं, फक्त मला हे नाही आठवत कारण खूप जुनी गोष्ट, म्हणजे त्या गोष्टीला आय थिंक 25-30 वर्षापेक्षा जास्त झालेले असणारे डेफिनेटली. त्याच्यामुळे मला नाही आठवत की का केलं होते मी ते. तर बरेच लोक ठेवतात देव पाण्यात, तर देव पाण्यात ठेवल्याने प्रश्न सुटतो का? तुम्हाला काय वाटतं, देव पाण्यात ठेवल्याने प्रश्न सुटतो का? तर माझी त्यावेळेस इच्छा पूर्ण झाली की नाही ते मला आठवत नाही. पण चला, काळानुसार आजच्या तारखेत जे पण मी काही जीवनामध्ये शिकलीये त्याच्यानुसार मला आज असं वाटतं की माझं संकट दूर करण्यासाठी देवाला संकटात टाकणं किंवा देवाला पाण्यात ठेवणं हे कितपत योग्य आहे. तर मी आज सांगेल की बिलकुल योग्य नाही, बिलकुल योग्य नाही. म्हणजे मला असं वाटतं की मी का केलं बुवा ते. पण मी जसं तुम्हाला म्हटलं, मी खूप लहान होते आणि त्यावेळेस मला ह्या गोष्टींचं नॉलेज नव्हतं. त्या मावशींनी सांगितलं आणि मी ती गोष्ट केली. देवाला पाण्यात म्हणजे आपल्याला संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हावे बुवा. आपले जो काही प्रश्न असेल, जो काही एक्स वाय झेड अनेक प्रश्न असतात, त्याच्याबद्दल बोलण्यात काही पॉईंट नाही कारण खूप सगळे प्रश्न असतात. मी जसं म्हटलं, त्याच्यातून बाहेर निघण्यासाठी आपण भगवंताला, मग ते बालगोपाल असो, गणपती बाप्पा असो, कुठले असो, भगवंताला पाण्यात ठेवणं मला ह्या गोष्टी आजच्या तारखेत मी सांगेल की चुकीचं आहे, नाही करायला पाहिजे भो असं. चला, कधी कधी काय होतं माणसाला, जेव्हा खूप दुःख येतं, माणूस एवढा हताश होऊन जातो आणि जेव्हा काही मार्ग उरत नाही त्यावेळेस कदाचित लोक चला भो हा तरी एक प्रयोग करून बघू म्हणून भावनेच्या आहारी जाऊन करतही असतील की देवाला पाण्यात ठेवू. कुणाच्या डायरेक्ट जीवा मरणाचा प्रश्न असेल जसं त्या सिरियलमध्ये दाखवलं, नाही का, की बाबा माझ्या जो कोणी आहे घरातली व्यक्ती त्याला भगवंता बरं कर. जेव्हा भावनावश माणूस होऊन जातो त्यावेळेस भावनेपोटी माणूस अशा गोष्टी करत असेल. पण मला नाही वाटत की त्याचा काही यूज होत असेल, त्याचा काही उपयोग होत असेल. कारण की आपल्याला संकटातून बाहेर काढण्यासाठी भगवंताला संकटात टाकणं हे एकदम चुकीचं आहे असं मी म्हणेल. तर डेफिनेटली आपल्याला जेव्हा काही प्रश्न असतात, प्रॉब्लेम असेल, संकट असेल, आपण भगवंताला प्रार्थना केलीच पाहिजे की आम्हाला यातून बाहेर काढ, वाचव. पण देवाला पाण्यात ठेवणं हे माझ्या मते तरी बिलकुल योग्य नाही आणि नाही ठेवलं पाहिजे. मी ह्याच मताची. हो, आपण ज्या पण कोणत्या भगवंताची भक्ती करत असू, सेवा करत असू, ती अजून जास्त करा, अंतःकरणापासून करा. आपण म्हणतो ना, बेंबीच्या देठापासून करा, इतकी मनापासून करा की भगवंत मजबूर झाला पाहिजे आपल्याला त्या संकटातून बाहेर काढण्यासाठी. मग ते काही असेल संकट, एक्स वाय झेड, जसं मी म्हटलं की भगवंताला वाटलं पाहिजे की अरे मी तर खूपच परीक्षा घेतली बा माझ्या ह्या भक्ताची, आणि भगवंताने आपल्याला त्या प्रॉब्लेम मधून, त्या संकटामधून बाहेर काढलं पाहिजे. इतकी आपण भक्ती केली पाहिजे. छोटे होते म्हणून किंवा काही समज नसल्यामुळे त्या मावशींच्या सांगण्यावर मी ती गोष्ट केली होती, जी आजच्या तारखेत मला वाटतं की चुकीची नाही करायला पाहिजे. पण चला, त्यावेळेस मी खूपच लहान होते, इव्हन मी 15 वर्षाची सुद्धा नसेल त्यावेळेस, एवढं मला आठवतं. मला तरी असंच वाटतं की नाही केलं पाहिजे. जे मी नेहमीच माझे विचार तुमच्याबरोबर शेअर करत असते त्याचप्रमाणे आजही शेअर केले. चला, आज तर मार्गशीर्ष महिन्याचा तिसरा गुरुवार आहे, तुम्ही बघू शकता मी पूजा मांडली, बाकी मी काहीच, म्हणजे आज फक्त मी आंघोळ केली त्याच्या व्यतिरिक्त. कारण मी माझी जशीच आंघोळ झाली, प्रशांत जे आले त्यांनी सरप्राईज दिला, अचानक आले ते, त्याच्यामुळे जे माझं डेलीचं स्किन केअर रुटीन असतं ते सुद्धा मी आज फॉलो केलं नाहीये. गुळाचा चहा माझा पिला गेला आहे आणि आता घरातल्यांसाठी मला स्वयंपाक करायचा आहे. तर कसा वाटला मग तुम्हाला आजचा व्हिडिओ? व्हिडिओ आवडला का? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला सगळ्यांना मार्गशीर्ष महिन्याच्या तिसऱ्या गुरुवारच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. माता लक्ष्मी तुमच्या सगळ्यांच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करो, हीच मातेच्या चरणी प्रार्थना. आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. Thank you so much.